जनसामान्यातला कार्यकर्ता आमच्या पाठीशी उभा राहिला आणि आता आम्ही सहज पाठिंबा दिला तर बदलाम सुरू झाले की बदलामी करायला सुरू केली. गुवाहाटीला कोण गेलं जन काही म्हटलं असं तो विषय नाही आहे, संपला आहे. पर सत्तांतर आहे, राजकारण राजकारणासारखं करावं लागेल आणि तत्व तत्वासारखे पाळावं लागेल. दोन्ही गोष्टीची सांगड घालावं लागेल. त्याचं खरंच स्वातंत्र्य महत्वाचं आहे. ही सगळी सत्ता त्या वंचितापर्यंत नेण्याचं काम महत्वाचं आहे. म्हणून ज्याला जळतं घर म्हटलं त्याच्या सोबत बाबासाहेब बसले, संविधान समितीचे सदस्य झाले आणि घटनेसारखं मोठं स्वरूप बाबासाहेबांनी तुमच्या हाती दिलं. निर्णय कडू असते भाऊ, पण काम गोड करता आलं पाहिजे. काम गोड करता आलं पाहिजे. बंडखोरी हा उठाव बाबासाहेबांनी त्यावेळेस केला. छत्रपती शिवरायांना तर असं किती डाव शह केले, किती डाव तह केले. जेव्हा रायतेचं राज्य अधिक मजबूत झालं पाहिजे, माझ्या शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये या भावना घेऊन जेव्हा छत्रपतीनं आपली तलवार मेहनेतून बाहेर काढली, तेव्हा तत्वाशी कुठेही तडजोड केली नाही. कधी आदिलशान कधी मोगल याच्या सोबत घेऊन जो महत्वाचा मुद्दा आहे तो पूर्ण केला. याला बंडखोरी म्हणतात. हा उठाव आहे. शरद पवार साहेबांना 2014 BJP बिनशर्त पाठिंबा दिला. तो त्याच्या सोयीचा होता, त्या विषयाचा होता. पण ते म्हणतं ना, गरिबाची पोरगी गेली पळून तिथे पयाली, आणि श्रीमंताची गेली तर म्हणते त्याचं लव्ह मॅरेज होतं. म्हणजे गरीबाचं कार्टन मोठ्याचं मग साहेब होय का तो? अरे आमचा लहान पक्ष आहे, उठाव कोणी बोला तुम्ही? अरे छोटे आहे लेकिन दिलदार है. नाव बच्चू जरी असन ना आणि आडनाव कडू जरी असन ना तर एवढा गोळा आहे. आज सगळ्या पक्षामध्ये बंडखोर आहे, कुठल्या पक्षात बंडखोर नाही. अरे जे बंडखोर आहे तेच पहिल्या पंक्तीत आहे. तुम्ही काय आम्हाला सांगताय? ते फेसबुकचे कॉमेंट्स गिमेंट्स याच्यावर जाऊ नका. आजकाल तर अर्धा सोशल चालतंय. असे लोकांनी जर पैसे दिले आणि टाकत जाय कॉमेंट्स, काय वेळ लागत? खरी बाजू समोरच येत नाही. मला तर मीडियाचं खरंच धन्यवाद देतोय. एवढं जर तुम्ही मला चालवलं असतं शेतकरी आंदोलनात तर 5-6 मागण्या पुऱ्याच करून टाकल्या असत्या. म्हणजे मी कुठं चुकून लघविले गेलो होतो तो त्याच्याही माग तिथंही मागायला रे म्हटलं. लघविले चाललो म्या पहिल्यांदा पाहिलं. 8 दिवस मीच आहे, प्रहारच आहे म्हटलं. येले म्हणते परिणाम.